बचत गटातर्फे कोरोना प्रतिकार शक्ती आहार तयार करून तो वितरित करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन गृहमंत्र्यांकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनिता नागणे यांनी दिलंय. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांची सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ अनिता नागणे यांनी शनिवारी दिनांक 27 जून रोजी भेट घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महिला बालक आणि वृद्ध लोकांसाठी कोविड 19 कोरोना आजारात प्रतिकार शक्ती कमी असलेल्या वैद्यकशास्त्राच्यानुसार पोषण आहार मोफत मिळावा, याच धर्तीवर असा आहार महिला बचत गटांकडून तयार करून घ्यावा, तसेच त्याचं वितरणही महिला बचत गटांकडून करण्यात यावं असं निवेदन समस्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष सोलापूर शहर जिल्हा यांच्या वतीनं सौ अनिता विनायक नागणे यांच्या वतीनं देण्यात आलंय.